आजही 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवड मधल्या आकुर्डी महिला शुद्धीकरण प्रकल्पातून चक्क वीज निर्मिती केली जाते। महिला शुद्धीकरण प्रकल्पातून वीज निर्मिती करणारा हा राज्यातला एकमेव प्रकल्प असावा। प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण विजेच्या 30% वीज या प्रकल्पाद्वारे उपलब्ध होत असल्यानं महापालिकेच्या वर्षाकाठी लाखो रुपयांची बचत होती आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा आहे आकुर्डी मधला महिला शुद्धीकरण प्रकल्प। महापालिकेनं जून 2011 मध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महिला शुद्धीकरण प्रकल्प सुरू केला। 30 दशलक्ष लिटर अर्थात MLD क्षमतेच्या या प्रकल्पात आकुर्डीसह निगडी प्राधिकरणातल्या सेक्टर क्रमांक 21-26 आणि 27 आणि 28 या भागातून जमा होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते। या प्रकल्प उभारणीसाठी सुमारे 28 कोटी रुपयांचा खर्च झालाय। याच ठिकाणी विनाखर्च आणि प्रकल्पाच्या जागेतच वीज निर्मिती केंद्र सुरू करण्याची तयारी ठेकेदार कंपनी असलेल्या HNB इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं दर्शवली। त्याला पालिकेनं परवानगी दिली। त्यानुसार हायड्रो पॉवर आणि बायोगॅस अशा दोन स्वरूपात या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते। ह्या प्लांटमध्ये आपण फक्त मल शुद्धीकरण नाही करून फक्त त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी पण आपण प्रोड्यूस करतोय। म्हणजे ह्या मल शुद्धीपासून जो गॅस फॉर्मेशन करतोय त्या गॅस फॉर्मेशनपासून आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतोय। त्याच्यापासून आपण 30% इलेक्ट्रिसिटी हिथंच तयार करून हिथंच वापरतोय प्लांटसाठी आणि 70% आपण MSEBG घेतोय। आकुर्डी महिला शुद्धीकरण प्रकल्पाला दररोज 4000 युनिट वीज लागते। त्यापैकी 1200 युनिट वीज हायड्रो पॉवर आणि बायोगॅस वीज निर्मिती प्रकल्पातून उपलब्ध होती। वीज निर्मितीला सुरुवात झाल्यापासून आज अखेरीस 17,316 किलोवॅट विजेची निर्मिती या प्रकल्पातून झाली आहे। एकूण वापराच्या सुमारे 30% वीज ही प्रकल्पातूनच उपलब्ध होत असल्यानं महापालिकेचे वीज बिलापोटी वर्षाकाठी लाखो रुपये वाचतात। सेंट्रल झोनला सर्व कॉमन प्रोसेस एकत्र होतात आणि त्याच्यापासून गॅस फॉर्मेशन होतं। त्या गॅस फॉर्मेशनपासून आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो आणि जे क्लिअर वॉटर आहे ट्रीट झालेलं त्याच्यापासून हायड्रो पॉवर जनरेशन त्याच्यापासून KW 10 KW/h अशी इलेक्ट्रिसिटी तयार करतो। वीज निर्मितीची क्षमता वाढवल्यास प्रकल्पासाठी आवश्यक विजेपैकी 80% वीज इथंच उपलब्ध होऊ शकते असा दावा करण्यात येतोय। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।